आपल्या लाडक्या माय महाराष्ट्र युट्यूब चॅनलने एक करोडचा टप्पा पूर्ण करून आपण सर्वांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल मनपूर्वक आभार इचलकरंजी शहरासाठी मंजूर सुळकूड उद्भव दूध गंगा योजना कार्यान्वित करावी यासाठी आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने शुक्रवार तीन नोव्हेंबर रोजी नो शिवतीर्थ या ठिकाणी रास्ता रोखो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मंजूर योजना कामी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याने बैठक त्वरित लावून योजना कार्यान्वित व्हावी यासाठी कृती समितीने विजयादशमी बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे जाहीर केले होते त्यानुसार समितीची बैठक पार पडली या बैठकीत आंदोलनातील पुढील टप्पा म्हणून तीन नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये इचलकरंजी शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे बैठकीस विठ्ठल चोपडे मदन कारंडे शशांक बावसकर पुंडलिक भाऊ जाधव भाऊसो आवळे रवी रजपुते रवींद्र माने अजित मामा जाधव राजू आलासे राहुल खंजिरे प्रसाद कुलकर्णी अभिजित पटवा कॉम्रेड सदा मलाबादे विजय जगताप अहमद मुजावर जावेद मोमिन राहुल सातपुते प्रताप पाटील विकास चौगुले सयाजी चव्हाण सुनील बारवाडे कौशिक मराठे वसंत कोरवी सुष्मिता साळुंखे रिटर रॉड्रिगुस ध्रुती दळवाई इत्यादी उपस्थित होते